पिंपरी चिंचवडमध्ये ज्या ठिकाणी जी मदरशा पाडण्यात आलेली आहे त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, आपण पाहू शकतो 25 वर्षापासून ही जी मदरशा अस्तित्वात होती ती सध्या पाडण्यात आल्याचं पाहायला मिळते. सध्या तिथलं काय वातावरण आहे, कारण असुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड परिसरातील काळेवाडी आहेत, काळेवाडी शहरातील पवारनगर मध्ये हा जो मदरशा होता तो मदरशा रात्री 12 च्या सुमारास पाडण्यात आलेलं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि त्यानंतरून राजकीय वर्तुळातून चर्चा होताना पाहायला मिळते. तर दुसरीकडे सर्वात महत्वाचं म्हणजे या संदर्भात पालिकेचे किंवा इतर कोणतेही अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचं पाहायला मिळतंय. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतंही उत्तर खरं तर आज फोनला दिल्याचं दिसून येत नाहीये. तर दुसरीकडे ही जी मशीद आहे ती गेल्या 2 दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून त्या ठिकाणी होती. पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे अनेक ठिकाणी खरं तर मदरशा असतील, त्यानंतर तिथली घरं असतील ती मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत आहेत, मात्र मदरशावरतीच का कारवाई करण्यात आली असाही प्रश्न आता विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळतात. गौरी.